आपल्या बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत. तर बातमी आहे, छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. त्यांच्या नाशिक येथील कार्यालयामध्ये पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. तर धमकीचं पत्र मिळाल्यानंतर भुजबळांच्या फार्म हाऊसमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली असून भुजबळ यांना यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. या संदर्भातले फोन कॉल्स आणि मेसेजेस आलेले होते, मात्र आता पत्र आल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. छगन भुजबळ यांना धमकी आली म्हणून घरी बसणार नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. बरीचशी माहिती, त्या काही नंबर्स दिलेले आहेत, कुठे मीटिंग झाल्या हे सगळं दिलेलं आहे. आणि आता शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा. परंतु शेवटी आपण सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं, तर घरी बसू शकत नाही. किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे, ती बदलू शकत नाही. असं जे चाललंय राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे, न कळणार आहे. कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आलेल्या धमकीची दखल घेण्यामध्ये, त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे. संदर्भात आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं. लक्ष्मण, आपण पाहतोय पुन्हा एकदा छगन भुजबळांना धमकी आलेली आहे आणि यावेळेला ही धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे, अर्थात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ झालेली आहे. मात्र भुजबळांनी यावर प्रतिक्रिया नुकतीच दिली, ती म्हणजे धमकीला घाबरणारा मी नाही आणि म्हणून मी घरी बसणार नाही. काय अपडेट्स आहेत? मनाली, छगन भुजबळ यांना खरं तर धमकी हे काही नवीन नाहीये. यापूर्वी देखील छगन भुजबळ यांना अनेकदा धमक्या आलेल्या आहे, मात्र यावेळेची धमकी जी आहे ती त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रातून कळवण्यात आलेली आहे की छगन भुजबळांना जीवे मारण्याचा कट रचला जातोय. नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये बसून काही लोकांनी हा कट रचला आणि छगन भुजबळ यांना मारण्याची 50 लाख रुपये देऊन सुपारी घेण्यात आलेली आहे, असं देखील त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये ज्या व्यक्तीने हे पत्र भुजबळ फार्मला पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये देखील त्यांनी स्पष्ट काही वाहनांचे नंबर पाठवले आहे, काही मोबाईल नंबर जो आहे ते देखील त्यांनी त्या पत्रामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे या पत्राचं गांभीर्य जे आहे ते इतर धमक्यांपेक्षा अधिक वाढलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकच्या त्यांच्या भुजबळ फार्म परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मी आता त्यांच्या भुजबळ फार्म निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि भुजबळ फार्म निवासस्थानाच्या बाहेरची ही दृश्य बघतोय. आरसीपीचं एक पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे, ज्या आरसीपी पथकामध्ये 10 कर्मचारी 2 अधिकारी नेमण्यात आलेले आहे, तर स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे 10 कर्मचारी असं एकूण 20 ते 25 कर्मचारी अधिकाऱ्यांचं पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. या स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय, ते स्वतः या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे. आणि एकूणच छगन भुजबळ यांना मिळालेल्या धमकीनंतर अशा पद्धतीचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो भुजबळ फार्म निवासस्थानाला देण्यात आलेला आहे. तर त्यांच्या ताफ्यामध्ये देखील पोलिसांची वाहनं जी आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे. छगन भुजबळ आताच नाशिकहून येवल्याच्या दिशेनं एका कार्यक्रमासाठी रवाना झालेलं आहे, मात्र त्यांचं हे निवासस्थान आहे आणि त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर अशा पद्धतीचा बंदोबस्त वाढवल्यामुळे एक छावणीचं स्वरूप जे आहे ते भुजबळ फार्म परिसराला प्राप्त झालेलं आहे. आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणारे हल्ल्याच्या घटना आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमक्या या सगळ्याच्यामुळे अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आहे आणि अशा पद्धतीचा मोठा बंदोबस्त जो आहे तो भुजबळ फार्म परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांनी जरी असं सांगितलं असतं की मी धमकीला घाबरत नाहीये, मात्र या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांकडनं तपास केला जातोय, हे सगळं प्रकरण जे आहे ते आपण पोलिसांवर सोपूया असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं, ज्या लोकांनी या धमकीचा कट रचला ते नेमके कोण होते, ज्या गाड्यांचे नंबर या पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत त्या गाड्या नेमक्या कुणाच्या आहेत आणि ज्या हॉटेलवरती हा कट रचला त्या हॉटेलच्या परिसरातले सीसीटीव्ही पोलिसांना मिळत आहे का, हे लोक नेमके कोण होते, याचा सगळा शोध जो आहे तो पोलिसांकडनं घेतला जाईल. आता मात्र या सगळ्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त भुजबळांना देण्यात आला आहे. धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी. आणि आपण थेट जाणार आहोत मनोज रांगे प्रसारमाध्यमांशी बोलतो.